कलर्स मराठीवरील राजा राणीची गजोडी या मालिकेच्या 11 मार्चच्या भागात बेबी मावशी सुजित आणि संजूला राजश्रीला त्रास दिल्याबद्दल ओरडतात आणि राजश्रीला पत्रिकेचा आम्ही काय ते बघून घेऊ, तुम्ही काळजी नका करू असं म्हणतात. शिवाय त्याच रात्री आईसाहेब येणार असल्याचं देखील सांगतात. ते ऐकून सुजित लगेच तिथून निघायचं म्हणतो. तेव्हा बेबी मावशी आणि संजू त्याला थांबायची विनंती करतात, मात्र सुजित नको म्हणतो आणि लागलीच निघतो. तेव्हा निघताना बेबी मावशी त्याला सोडायला बाहेर जाणार तर सुजित त्यांना अडवतो आणि सुजित वारा आहे येऊन जाऊन असतो असं म्हणून निघतो. बाहेर पडल्यावर सुजितला रणजित भेटतो आणि आईसाहेब रात्रीपर्यंत पोहोचतील असं सुजित सांगतो. तेव्हा आईसाहेब रात्रीचा प्रवास करतायत हे ऐकून रणजितला ते आवडत नाही. मग जाता जाता सुजित रणजितला ट्रान्सफर घेऊन दूर कुठेतरी निघून जा असा जायचा सल्ला देतो. तेव्हा रणजित त्याला असत्या घरामध्ये थांबायला सांगतो, मात्र सुजित अजिबातच ऐकत नाही आणि निघून जातो. रात्री रणजित संजूला सुजितने केलेल्या तिची आणि तिने बनवलेल्या पोह्यांची स्तुती सांगतो. तेव्हा संजू त्याला रणजितने सुजितला थांबायला सांगायला हवं होतं आणि ते थांबले देखील असते असं म्हणते. तेव्हा रणजितने त्याला तसं सांगितलं, मात्र सुजितने नेहमीप्रमाणे ऐकलं नाही असं सांगतो. रणजितला सुजित जवळ राहत नसल्याने खूप दुःख होत असतं आणि तो संजूला ज्या दिवशी सुजित या घरात राहायला येईल त्या दिवशी माझं जग पूर्ण होईल असं सांगतो. तेव्हा संजीवनी सुजित या घरात का राहत नाही याचं कारण विचारते. तेव्हा रणजित आईसाहेब आणि सुजितचे भिन्न स्वभाव कसे आहेत याविषयी सांगतो. ते ऐकून संजू त्याला रक्ताचं नातं असं तुटत नाही, मी सुजित भाऊजींना घरी आणेन असं वचन देते. ते ऐकून रणजितला आनंद होतो. तितक्यात त्याला आईसाहेबांच्या अपघाताची बातमी सांगायला फोन येतो. ते ऐकून रणजित लागलीच निघतो. आईसाहेबांना घरी आणल्यावर त्यांच्या गाडीसमोर जनावर आल्याने महिपतीने गाडी वळवली आणि खांबावर जाऊन ती आदळली असं सांगतात, मात्र जास्त त्यांना खर्चटलेलं नसतं. नंतर रणजित आणि संजू आईसाहेब सुखरूप असल्याबद्दल देवापुढे हात जोडतात. नंतर संजू आईसाहेबांकडे त्यांची विचारपूस करायला जाते आणि ती रात्री तिथेच थांबणार असल्याचं सांगते. मात्र आईसाहेब बेबी मावशी थांबणार असल्याचं सांगतात आणि तिला जायला सांगतात. मग संजू त्यांना तिच्या आईने बनवलेला बाम लावून देऊ का असं विचारते, मात्र आईसाहेब नाही म्हणतात आणि तितक्यात बेबी मावशी तिथे येते. आगामी भागात राजश्री तिचा अपशकुनावर विश्वास आहे आणि अपशकून झाला म्हणूनच अपघात झाला असं म्हणते. तर रणजित म्हणतो की अपघात झाला तरी आईसाहेब सुखरूप आहेत, म्हणजे तो संजीवनीचा पायगुण देखील असू शकतो असं म्हणतो. मात्र आईसाहेब त्यांचा अपघात कोणत्या तरी अपशकुनामुळे झाला किंवा त्या सुखरूप आहेत यामागे कोणाचा तरी पायगुण आहे असं वाटत नसल्याचं सांगतात. रणजितने संजूची घेतलेली बाजू आईसाहेबांना पटेल का? राजश्री संजीवनीच्या पत्रिकेचा शोध लावेल का? हे बघण्यासाठी पहा राजा राणीची ग जोडी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स.